हाय, मी कोकणची कन्या सपना. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आहे महाशिवरात्र, श्री गणेश शिव मंदिर. तर आम्ही पोचलेलो आहे इथे मंदिराच्या मंदिरामध्ये. तर इथे एक पहिल्यांदा लागते तुम्हाला गणपती मंदिर, त्यानंतर लागतं शंकराचं मंदिर. तर आज आहे महाशिवरात्र, तर खूप गर्दी आहे इथे. आणि आधी सर्वप्रथम आधी आपण काय करणार आहेत, गणपती बाप्पांचं दर्शन घेणार आहेत. कोणत्याही कार्याची सुरुवात करताना आपण गणपती बाप्पांच्या चरणापासूनच करतो, तुम्हाला माहिती आहे. आणि इथे पर मस्त अशी नटलेली सुंदर गणपती बाप्पांची मूर्ती. तर इथे मंथन पण आहे, मंगेश आहे, मी आहेत बेल गणपती. आता आम्ही आले दर्शन करायला. पहिल्यांदा गणपती बाप्पांना दर्शन करून त्यानंतर जाऊ आपण शंकराच्या मंदिरामध्ये. आणि तिथे पहिल्यांदा दर्शन करू, त्यानंतर खूप सारे इथे छोटी छोटी मंदिरं आहेत, 2-3 मंदिरं आहेत, ते मी तुम्हाला दाखवते. आणि खूप गर्दी आहे, कारण की आज आहे महाशिवरात्र. तर दरवर्षी कसं होतं की महाशिवरात्रीला मी माहेरी जाते, म्हणजे माझ्या माहेरी पण खूप मोठी अशी महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो. म्हणजे 2 दिवस असते, एक दिवस महाशिवरात्री, त्या दिवशी जागरण असते रात्री, दुसऱ्या दिवशी पण असते. तर काही कारणास्तव मी गेली नाही, तर संकेत गेलेले आता तिकडे. तर ज्यावेळेला कधी जाईन महाशिवरात्रीला, त्यावेळेला तुमच्यासोबत नक्की व्हिडिओ मी शेअर करेनच. तर इथे गणपती बाप्पांचं मस्त असं दर्शन झालं, खूप प्रसन्न वाटलं मंदिरामध्ये आल्यानंतर. आणि कसं सकाळी सकाळी जरा लवकर आलं तर बरं वाटते, पण काय झालं, मला यायचं होतं अभिषेक ज्यावेळेला चालू होतं ना, तर त्यावेळेस मला यायचं होतं. पण एवढ्या सकाळी सकाळी 4 अभिषेक होता, मग कोणतरी सोबत पाहिजे रस्त्याने, एकटी येताना मला भीती वाटत होती. मग मी विचार केला की नको, थोड्या वेळानंतरच मंगेशसोबत जाईन, म्हणजे मंगेश पण असतील, त्याच्यानंतर मंथन पण असेल. आणि आज सगळ्यांना सुट्टी आहे, मंथनला पण सुट्टी आहे आणि मंगेश यांना पण सुट्टी आहे. तर तुम्ही गर्दी बघतायत आणि मस्त असं इकडे दर्शनासाठी आता लाईन लावतो आहे आम्ही. आणि कोणतंही दर्शन घेताना पहिल्यांदा लाईन ही लावावीच लागते, त्याच्याशिवाय पूर्ण आपलं दर्शन कम्प्लीट होतच नाही. तर इथे आम्ही आता लाईन लावायला उभे राहू. तर बघतात, खूप गर्दी आहे. आणि सकाळी सकाळी कशी जास्त गर्दी होती, आता थोडेसे आता वाजलेले आहेत, 11:30 वाजलेले आहेत दुपारचे. तर अशी एवढी काही गर्दी नाही, पण तासाभरात आपलं दर्शन होऊन जाईल. तर इथे आता लाईन लाव. आणि इथे ना हे पण चालू होतं, म्हणजे नेत्र तपासणी पण चालू होती, डोळे तपासणी पण चालू होती फ्री ऑफ कॉस्टमध्ये. त्यानंतर म्हणजे तुम्हाला काय आजार असेल, गुडघेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, तर त्याचे पण इथे फ्री ऑफ कॉस्टमध्ये, तर त्याचे पण इथे हे लागलं होतं, म्हणजे शिबिर चालू होते. की म्हणजे आता त्यानिमित्ताने लोक येतात, मग कोणाला म्हणजे ह्याचा फायदा सगळ्यांना व्हावा. तर ह्या अर्थाने हे जे ट्रस्टचं जे गणपती मंदिराचे जे संस्थापक वगैरे सगळे अध्यक्ष जे संस्थापक आहेत ट्रस्टचे, तर त्यांनी इथे हे सगळं शिबिराची योजना केलेली. लाईन बघताय तुम्ही, अर्धा 1 तासामध्ये आमचं दर्शन होऊन जाईल. आणि मस्त असं मंडप पण आहे, मंडप इथे गेलेलं आहे, कारण की कसं आता एवढे सगळे भाविक येतात तर त्यांना उन्हाचा काही त्रास होऊ नये. आणि हे आता परमनंट केलेलं, लास्ट इयरला नव्हतं, पण ह्या वर्षीपासून ही अशी मस्त अशी व्यवस्था इथे केलेली आहे. आणि बघता इकडे एका साईडला जी म्हणजे जी आहेत लोक, तर ती पण नेत्र तपासणी करून घेत आहेत, म्हणजे डोळे तपास करून घेत आहेत. आणि त्यानंतर इथे लाईन लावलं आहे. आता मंदिरात जायला 2-3 मिनटं बाकी आहेत. तर इथे सुंदर असं मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे मंदिरामध्ये, आपल्या शिव मंदिरामध्ये. आणि हे जे वडाचं झाड दिसते ना, तर तिथेच आम्ही काय करतो की ज्यावेळेला वटपौर्णिमा असते ना, त्यावेळेला आम्ही इकडेच येतो वडाची पूजा करायला. तर हे असं सुंदर असं गणेश मंदिर, आणि सॉरी शिव मंदिर, त्यानंतर गणेश मंदिरात जाऊन आलो, तुम्ही बघितलात आता. महाशिवरात्री दिवशी माझा कसं उपवास नसतो, काही कारणास्तव कसं उपवास पण माझा सुटला होता, तर त्यामुळे कसं उपवास काय पकडला नाही आहे. तर पण मंदिरात आपण जाऊन यायचंच आहे. तर आपण आता आलो आहेत आता शंकराच्या मंदिरात, आणि मस्त असं दर्शन घेणार आहेत. आणि कोणत्याही मंदिरात गेल्यानंतर ज्या त्या दिवशी कसं त्या जो सण असतो त्या दिवशी खूप गर्दी असते, तुम्हाला माहीतच आहे. आणि इथे मस्त असं दर्शन घेऊ. आता इथे कसं दूध आणलं आहे मी आता अभिषेक करायला, तर बेल पण आणलं आहे, तर बेल पण व्हायन आणि अभिषेक पण करणार आहे आपण दुधाचा. तर जे दूध पिशवीतून आणलेलं ते मी एका तांब्यामध्ये ओतलं, त्याच्यानंतर आता मंथनाने मी करून घेऊ अभिषेक. तर मस्त असं अभिषेक केला, दर्शन घेतलं आता, आणि त्यानंतर आता बाहेर येणार आहे. तर बाहेरच आल्यानंतर एक नवग्रह मंदिर आहे बाजूलाच, तर तिथे पण दर्शन घेऊ. आणि आज आहे संध्याकाळी शिवलीलामृत पारायण पण आहे, तर त्याला पण बसायचं आहे मला, तर तिकडे पण जायचं आहे. जर तिथे मला व्हिडिओ करता आला तर तो मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. आणि सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे मंदिराला, तुम्ही बघतायत. आणि आजूबाजूला इथे ना खूप अशी
ग्रीनरी पण आहे, म्हणजे खूप सारी झाडं पण आहेत आणि शांत वाटते मंदिरामध्ये, एकदम प्रसन्न वाटते मंदिरामध्ये आल्यानंतर. त्याच्याच बाजूला ना जे शिव मंदिर होतं तुम्ही आता बघितलं, तर त्याच्याच बाजूला एक इथे झुलेलाल मंदिर आहे, तर तिथे पण खूप गर्दी असते. आणि ह्याच्या आधी मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेला आहे इथे, तर तिथे पण आता दर्शन घ्यायला आलो. त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेला लाईनमध्ये थांबलो होतो ना, तर त्यावेळेला वहिनी आणि संस्कृती आली, तर ते पण एकत्रच येऊन मामी म्हटलं की ह्या मंदिरात पण जाऊन येऊ, तर इथे पण दर्शन घेतलं. पण इथे कसं गर्दी काही एवढी नव्हती, इथे पण मस्त असं सुंदर असं दर्शन केलं. आणि त्यानंतर आता जे नवग्रह मंदिर होतं तिकडे पण जाऊन आलो. आता संध्याकाळी कसं आता जाऊन जेवण करायचं आहे, त्याच्यानंतर मग परत आपल्याला पारायण पण आहे तिकडे, तर पारायण दत्त मंदिरामध्ये लागणार आहे एक दिवसाचं, ज्यावेळेला म्हणजे तर रात्री जायचं आहे पारायणला, तर तिकडे पण जायचं आहे. तर जर तिकडे व्हिडिओ शेअर करता आला ना मला, तर तुमच्यासोबत नक्की व्हिडिओ मी शेअर करेन की म्हणजे पारायणाला मी बसणार आहे पण जाऊबाई पण माझी येणार आहे. आणि हा दिवस शिव कैलास पार्वतीशी एकरूप झाला होता तो दिवस आहे. हा हे पार्वतीसारखेच बनले, अतिशय स्थिर योग परंपरेत शिव देव म्हणून पूजले जात नाही, तर त्यांना आदिगुरु म्हणजेच त्यांच्यापासून योग विज्ञान उगम पावले, ते प्रथम गुरु असे मानले जातात. तर इथे आता मस्त असं दर्शन घेऊ, तर दर्शन घेऊन इथे कसं एकदम शांत वाटत होतं मंदिरामध्ये आल्यानंतर. तर आता संध्याकाळी कसं 7 वाजता जायचं आहे, तिकडे कसं दीपोत्सव पण आहे, तर तो पण बघायला जायचं आहे. आणि त्यानंतर पारायण पण आहे, पारायण काहीतरी 9 वाजेपर्यंत चालू होईल, तर तिकडे पण जायचं. आणि हे मोठं असं खूप मंदिर आहे हे इथं, जे आता जे झुलेलाल मंदिर आहे ना, तर हे मस्त असं सुंदर असं मंदिर आहे. तर इथे पण आता नमस्कार करून आता मग आपण आता जाऊ घरी. घरी जाऊन मग तिकडून आवरून आता बाकीचं सगळं करून मी आता आलेली आहे इथे शिवलीलामृत पारायणाला. तर इथे सगळे बसलेले आहेत मंडळी पारायणाला, आणि रात्रीचं पारायण आता चालू झालेलं आहे. तर जेवढं शूट करता आलं तेवढं मी केलं, म्हणजे कसं पारायणामध्ये जास्त मला लक्ष द्यायचं होतं, जास्त काही व्हिडिओ मी शूट नाही केला. पण ज्यावेळेला 13 अध्याय वाचून झाले त्यानंतर जे अभिषेक करणार होते, तर त्यावेळेला मी हा व्हिडिओ थोडासा शेअर केला, तर ते मी तुमच्यासोबत आता हा शेअर करते, म्हणजे जो व्हिडिओ मी क्लिक केला होता. तर एवढी सगळी लेडीज मंडळी जास्त होते आणि जेंट्स पण तेवढेच होते. आणि त्यानंतर इथे मस्त असं शिवलीलामृत पारायण मी लावलं आणि खूप प्रसन्न वाटलं. आणि असा हा महाशिवरात्रीचा दिवस होता. आणि नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. स्वामी समर्थ महाराज की जय.